ठाणे शहरामध्ये 8 दिवसांपूर्वीच परदेशातून आलेल्या 4 नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं शनिवारी उघड झालंय. या रुग्णाचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुण्यातल्या प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात येणार आहेत. 28 नोव्हेंबरला 3 जण नेदरलँडहून तर 1 जण कॅनडामधून आलाय आणि कल्याण डोंबिवलीमध्ये गेल्या 10 दिवसात नायजेरियाहून आलेले 4, रशिया आणि नेपाळमधून आलेले प्रत्येकी 1 असे 6 जण कोरोनाबाधित आढळले. पुण्यामध्ये आलेल्या परदेशी प्रवाशाचा तपासणी अहवाल समोर आलाय. पुण्यातील रुग्णाच्या नमुन्यांमध्ये डेल्टा सबलिजिनियज आढळून आलेला आहे, त्यामुळे झांबियातून हा प्रवासी पुण्यात आला होता. मात्र पुण्यातील या प्रवाशाला ओमायक्रॉनची बाधा नसल्याचं उघड झालंय. मुंबईतल्या 288 जणांचे सॅम्पल्स जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. बीएमसी आता या सगळ्यांच्या रिपोर्ट्सची वाट पाहते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं 6 राज्यांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिलाय आणि यामध्ये महाराष्ट्राचा सुद्धा समावेश आहे. राज्यामध्ये ओमायक्रॉनची लाट यायला अजून 6 ते 8 आठवड्यांचा कालावधी लागेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या कालावधीमध्ये सर्वाधिक लसीकरण करण्यावर आरोग्य खातं भर देणार आहे. दरम्यान कोरोनाचा पहिला पेशंट आढळला असला तरी सुद्धा घाबरून जाऊ नका असं टास्क फोर्सचे प्रमुख डॉक्टर शशांक जोशी यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्र गुजरातनंतर आता दिल्लीत सुद्धा ओमायक्रॉनचा धोका निर्माण झालाय. दिल्लीतील LNJP रुग्णालयामध्ये 15 संशयित रुग्ण आढळून आलेत आणि त्यातल्या 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालंय. त्यामुळे या सगळ्यांचे नमुने आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. 4 ते 5 दिवसात त्यांचा अहवाल मिळणार आहे आणि हे सगळे रुग्ण हायरिस्क देशांमधून भारतात आलेत. कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे दक्षिण आफ्रिकेमध्ये थैमान घातलेलं आहे आणि आता चिंतेची बाब म्हणजे आता लहान मुलांमध्ये याचं प्रमाण वाढताना दिसतं. 9 वर्षांखालच्या वयातल्या मुलांना सर्वाधिक ओमायक्रॉनची लागण दक्षिण आफ्रिकेमध्ये होतीय. 100 अधिक लहान मुलांवर सध्या गोंतेक भागातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये ओमायक्रॉन या नव्या कोरोनाच्या व्हेरियंटचं आणखी 3 रुग्ण आढळून आलेले आहेत. ब्रिटनमध्ये एका दिवसात कोरोनाचे 42,000 जास्त रुग्ण आढळले. एकूणच कोरोना आणि ओमायक्रॉनच्या वाढत्या केसेस पाहता ब्राझीलच्या रिओ दि जेनेरिओमध्ये नव्या वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. देशातील केवळ 2% लोक मास्क लावतात असं एका सर्वेक्षणातून समोर आलंय. लोकल सर्कल या डिजिटल प्लॅटफॉर्मनं देशभरात 364 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये मास्क लावण्याचं प्रमाण ऑक्टोबरमध्ये 12% तर नोव्हेंबरमध्ये केवळ 2% असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. कोरोना लसीकरणात हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरनं नवा विक्रम केलाय. सर्व ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचे 2 डोस देणारं देशातलं पहिलं राज्य म्हणून हिमाचल प्रदेशनं विक्रम केलेला आहे. तर जम्मू काश्मीरमध्ये 100% नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झालाय. येवला परिसरामध्ये संततधार पावसानं दाट धुकं पसरलंय. दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र काही प्रमाणात येवल्यामध्ये दिसून येत आहे. या धुक्यामुळे द्राक्षबाग, कांद्यासह रब्बीच्या पिकांना फटका बसणार असल्यामुळे आता बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत आहे. सातारा शहरासह आजूबाजूच्या उपनगरावर धुक्याची चादर पाहायला मिळाली. 3 ते 4 दिवस झालेल्या पावसानंतर आज सकाळपासून सगळीकडेच सुंदर असं दाट धुकं पाहायला मिळतं. अजिंक्यतारा किल्ला, 4 भिंत आणि यवतेश्वरचा डोंगर सुद्धा काही वेळासाठी धुक्यात हरवून गेला. उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यामध्ये पहाटेपासूनच धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. मात्र या धुक्यामुळे बळीराजा शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान होणार आहे. पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. वातावरणातील या बदलामुळे कांदा पीक खराब झालंय आणि सरकारनं पंचनामे करून आर्थिक मदत करण्याची मागणी सध्या बळीराजा करतोय. अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी सुद्धा कोसळल्या. शिर्डीमध्ये पहाटेपासून मोठ्या प्रमाणात धुकं पडलंय, त्यामुळे शिर्डी धुक्यामध्ये हरवलंय. साई मंदिर परिसर आणि मंदिराचा कळस सुद्धा पूर्णपणे धुक्यानं आच्छादल्याचं चित्र आहे. पुण्यामध्ये आज सुद्धा पहाटेपासून संपूर्ण शहरात दाट धुक्याची चादर पसरली आहे. या दाट धुक्यामुळे वाहतुकीला देखील अडथळा निर्माण झालाय. धुक्यामुळे विमान वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली आहे. दरम्यान आज दिवसभर ढगाळ वातावरण राहणार असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय.
बदलापूर कल्याण भागामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे दृश्यमानता देखील कमी झाली, त्यामुळे वाहन चालकांना वाहन चालवण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. सध्या सर्वत्र थंडीची लाट पसरली आहे. उत्तराखंडमधील पिथोरगड जिल्ह्यामधल्या गुंजी गावामध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होती आहे, त्यामुळे आल्हाददायक चित्र सुद्धा उत्तराखंडमध्ये पाहायला मिळते. कडाक्याची थंडी पडल्यामुळे जनजीवन मात्र काही प्रमाणात विस्कळीत झालं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीमध्ये होणार आहे. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा 20 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज हे ऑनलाईन भरता येणार आहेत. 2022 एमपीएससी परीक्षांचं अंदाजित वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. 2 जानेवारी 2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे. एमपीएससीची मुख्य परीक्षा 7, 8, 9 मे 2022 होणार आहे. एमपीएससीच्या वेबसाईटवर हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं. लातूर एसटी आगारातून एसटी बस वाहतुकीसाठी काही चालक आणि वाहक यांनी तयारी दाखवली, मात्र आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत एसटी बस बाहेर काढू दिली नाही. या प्रकरणी एसटीच्या अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी 12 एसटी कर्मचारी आणि इतर दोघं अशा 14 जणांवर गुन्हा दाखल केला. मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे आज लोकलचा मेगा ब्लॉक नसणार आहे. सर्व लोकल नियमित वेळेत धावणार आहेत. मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर नेहमीप्रमाणेच लोकल सुरू राहणार आहे, त्यामुळे मुंबईकरांना आज लोकलनं प्रवास करता येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे 8 विशेष लोकल चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि सीएसएमटी ते पनवेल या मार्गावर या 8 विशेष गाड्या धावणार आहेत. मध्यरात्री या विशेष गाड्या धावणार आहेत. महालक्ष्मी स्टेशनजवळ नवीन पूल बांधण्यात अडथळा ठरणारी 14 बांधकामं हटवण्यात आली आहेत. या कारवाईतून रस्त्याच्या रुंदीकरणासाठीची जमीन देखील ताब्यात घेण्यात आली. पोकलेन जेसीबीच्या सहाय्यानं मुंबई पोलिसांच्या उपस्थितीमध्ये ही बांधकामं हटवण्यात आली. वाघांच्या स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नागपूरहून वाघ मध्यप्रदेश तेलंगणापर्यंत पोहोचलेत, तर पश्चिम महाराष्ट्रातून गोवा कर्नाटक या राज्यात वाघांचं स्थलांतरण होतं, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा आता गंभीर बनलाय. वाघांचे जनुकीय वैविध्य कायम राखण्यासाठी कॉरिडॉर संरक्षणासाठी तिन्ही राज्यांना एकत्र येऊन काम करावं लागणार आहे. फेसबुक आणि गुगल यांना जाहिरातीतून मिळणारा एकत्रित महसूल अर्थात ॲड रेव्हेन्यू पहिल्या 10 क्रमांकावरील पारंपरिक प्रसार माध्यमांपेक्षा सुमारे 15,000 कोटी रुपयांनी अधिक असल्याचं आता समोर आलंय. द इंडियन एक्सप्रेसनं केलेल्या विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे, त्यामुळे आता भारतातील पारंपरिक डिजिटल प्रसार माध्यमांसाठी ही चिंतेची बाब मानली जाते. नाशिक इथल्या साहित्य संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाला साहित्य प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ प्रदर्शनाला साहित्य प्रेमींची प्रचंड गर्दी होती. गेल्या 2 दिवसात 50 लाखांची पुस्तकं विकल्याचा दावा प्रकाशकांनी केलाय. युवा पिढीकडून अनुवादित पुस्तकांना सर्वाधिक मागणी असल्याचं प्रकाशक आणि विक्रेत्यांकडून सांगण्यात आलं. फरार घोषित केलेल्या परमवीर सिंग यांना अटकेपासून दिलासा देत असेल तर आम्हाला पण विशेष न्यायालयानं दिलासा द्यावा अशी मागणी ऋषिकेश देशमुख यांनी केली आहे. ईडीच्या विशेष न्यायालयामध्ये त्यांनी ही मागणी केली. देशमुख कुटुंबावर राजकीय हेतून आरोप केले जात आहेत, तर अनिल देशमुखांविरुद्ध केलेली ईडीची कारवाई म्हणजे राज्य सरकार पाडण्यासाठी सूडबुद्धीनं केलेला कट आहे, असं ऋषिकेश देशमुख यांच्या वकिलानं पीएमपीएल न्यायालयामध्ये खळबळजनक आरोप करत सांगितले. जालन्यातील भोकरदन तालुक्यामधल्या नळणीवाडी इथल्या 3 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली आणि या धाडीमध्ये कापसाच्या पिकामध्ये गांजाचं पीक घेतल्याचं समोर आलं. या कारवाईमध्ये 3 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तब्बल 2 क्विंटल ओला आणि सुका गांजा आढळून आलाय. पोलिसांनी 2 क्विंटल जप्त केलेल्या गांजाची किंमत अंदाजे 40 ते 45 लाखांपर्यंत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24